डॉक्टर बाल गणेश आणि हे सगळ्यांना हे सगळे प्रेमातले औषध देऊन बरे करणार आहे. आणि बट मध्येच कोरोना आला आहे. जेव्हा आम्ही कोकणात गेलतो म्हणजे मी गेलते, आई पप्पा पण होते, दीदू पण होती. माझ्या दीदूचं नाव आहे अदिता. ती खूप थोडीशी मोठी आहे, 10 इयर्सची, मी 4 इयर्सची. तुम्हाला छान आवडला ना हो, जरा बघून घ्या. हो गणपती पप्पा उंदीरला बोलतोय की मी हे औषध लिहून दिले आणि तू पेशंटला दे हे लिहून. इथं बोर्डवर लिहिलं आहे, तुम्हाला इथलं बघून समजेल की हे डॉक्टर बाल गणेश आहेत. ह्यांनी मोरपंखने लिहितात हे. तुम्हाला समजलं? आणि हे ह्यांनी बुडग्यावर एक हात ठेवलाय, एक लिहिताना. कशाचे बनवलेत हे बाल गणेश तुमचे? हे शाडू मातीचे. ती पण बाकीचे अजून आई आणि दीदू नाही, आईने तिने पण बनवलं. एक हो मोठा आणि बाकीचे 3 छोटे. मी केलेला तुम्हाला आवडेल बघितल्यावर. पण थोड नीट बघायचं, नाहीतर इतकं नाही ओढू शकत तुम्ही घरात. आता रात्र आणि तुम्हाला मागचा बोर्ड आवर. कोरोना मध्ये काय करायला पाहिजे? कोरोना मध्ये तर मास्क घालून यायला पाहिजे. आणि हे डॉक्टर गणेश माझे फ्रेंड आहेत, हे सगळ्यांना औषध देऊन देऊन सगळ्यांना कोरोनाचे लोक झालेत त्यांना बऱ्या करणार आहेत. बघा इथं औषध घेतात. काय खायला पाहिजे मग कोरोना मध्ये हेल्दी राहण्यासाठी? काय केलं पाहिजे हेल्दी साठी? योगा करा. हो, योगा मध्ये काय करायला पाहिजे? तुम्हाला नंतर व्हिडिओ पाठवू शकते योगाचा. सूर्य नमस्कार करतात का योगा मध्ये? हो करतात. भुजंगासन करतात, सर्वांगासन, ताडासन, शीर्षासन, सगळे आसन करतात. ओके. हे मोरपीस ने लिहितात, हे तर तुम्हाला समजलंय. खाली जस रियलचे गणपती पप्पा असतात त्यांच्यासारखा बोर्ड पण आहे खाली. हे शाडू माती खाली नाही ठेवू शकत म्हणून जरा तुम्ही एक खाली बोर्ड यूज करा, नाहीतर खराब पण होऊ शकतात. बाय, थँक्यू.